वेलकम बॅक टू अवर चॅनल सो आज पण मी करणार आहे चिकन बिर्याणी आणि चिकन बिर्याणी का करणार आहे तर मला आल्या चिकन बिर्याणीची ऑर्डर आणि गुरुवारचं शक्यतो मी तर नॉनव्हेज खात नाही पण ऑर्डर आले ऑर्डरला नाही तर कसं म्हणायचं चला तर मग आज करणार होता पण चिकन बिर्याणी आणि लास्ट टाइम तर मी बघितलाच असेल चिकन बिर्याणी मी कशी करतोय मग सेम मी तीच प्रोसेस करणार आहे फक्त त्यामध्ये ॲड काय करणार आहे मी फ्राय केलेला कांदा आणि कलर कलर बाहेर ऑर्डर द्यायचा आहे म्हटलं जरा कलरफुल तर दिसायलाच पाहिजे ना बिर्याणी चला तर मग आता करायचं आहे आपल्याला चिकन बिर्याणी त्यासाठी आता मी जाणार आहे चिकन आणण्यासाठी बाहेर चिकन आणल्यानंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवणारच आहे चला तर मग बाय बाय एक अर्ध्या तासाने भेटू सो फायनली आलेले आहे मी घरी आणि घरी आल्यानंतर पहिल्यांदा मी चिकन स्वच्छ धुवून बाजूला ठेवलं होतं त्यानंतर एका भांड्यामध्ये मी घेतलं होतं तेल आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये खडे मसाले आणि हिरव्या मिरच्या लांब कापून भाजून घेतलेल्या आता खडे मसाले म्हटलं तर काय खडे मसाले म्हणजे काय लवंग दालचिनी तमालपत्र वेलदोडे त्यानंतर व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी पाणी ॲड करून लिंबाचे दोन स्लाईस आणि चवीपुरतं मी ना मीठ ॲड केलेलं होतं आणि मीठ ॲड केल्यानंतर त्यामध्ये पुदिना आणि कोथंबीर सुद्धा ॲड केली होती आता तुम्ही विचाराल की पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं आता रेग्युलर जसं आपण भात शिजवतो तर त्याच्यापेक्षा तुम्हाला एक ग्लास पाणी त्यामध्ये एक्स्ट्राच टाकायचं आहे कारण की आपल्याला तांदूळ ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं चला तर मग चिकन मॅरिनेट करण्यासाठी मसाला तयार करायचा त्याच्यासाठी काय करायचं कांदा टोमॅटो खोबरं लसूण आणि आलं भाजून घ्यायचं आणि तीळ जिरा आणि ही सगळी सगळे मसाले पेस्ट करून घ्यायचे त्यानंतर तो मसाला आपल्याला ॲड करायचा आहे धुतलेल्या चिकनमध्ये त्यानंतर त्यामध्ये मसाले ॲड करायचा आहे पुदिना कस्तुरी मेथी कोथंबीर आणि घरी तयार केलेला गरम मसाला तुम्ही माझ्या लास्ट बिर्याणीच्या व्हिडिओमध्ये बघितलाच असाल त्यानंतर घरचं तिखट हळद आणि मीठ हे सगळं आपल्याला ॲड करून हे चिकनला सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळाने त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे लिंबाचा रस किंवा दही माझ्याकडे दही नव्हतं त्यामुळे मी लिंबाचा रस वापरलेला तुम्ही दहीसुद्धा वापरू शकताय आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला हे चिकन एक तास ते दीड तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे आता आपल्या पाण्याला उकळी तर आलेच असेल त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहेत तांदूळ आता मी तांदूळ कुठले वापरलेले तर मी वापरला होता दिल्ली राईस दिल्ली राईस आणि आपण घरचं पण वापरू शकतो ही बाहेरची ऑर्डर होती त्यामुळे मी दिल्ली राईस वापरला आता एका कढईमध्ये घ्यायचं आहे तेल आणि आपण मॅरिनेट केलेलं जे चिकन होतं ते त्यामध्ये ॲड करून व्यवस्थित पहिल्यांदा परतवून घ्यायचं आहे म्हणजे तेल आणि हा मसाला सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि हे सगळं मिक्स झाल्यानंतर तुम्हाला ह्यामध्ये कोणतंही एक्स्ट्रा पाणी ॲड न करता हे चिकन शिजवून घ्यायचं आहे आणि हे चिकन आणि आपला भात शिजेपर्यंत इकडे तिकडे लक्ष न देता आपण पहिला किचनकट्टा क्लीन करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे हे करताना जेवढा पसारा केलेला आहे तो क्लीन करून घ्यायचा आहे आणि चिकन आणि आपला भात तर काय शिजतोयच मग क्लीन झाल्यानंतर आणि वरचीवर लक्ष देत राहायचं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे चिकन व्यवस्थित परतून घेऊन त्याच्यावर काय तर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि झाकण ठेवून झाल्यानंतर काय करायचं आपण ह्याच्यासाठी काय काय लागणार आहे कोथंबीर चिरून घेऊ शकताय पुदिना चिरून घेऊ शकताय मी तेच केलेलं त्यानंतर मी काय घेतलेलं केवडा वॉटर आणि केवडा वॉटर किंवा के गुलाबजल पण तुम्ही घेऊ शकताय मी केवडा वॉटर घेतलेलं तुम्ही डायरेक्ट बिर्याणीवरती अप्लाय केला तर चालते पण मी काय केलेलं दोन्ही वाटीमध्ये थोडं थोडं केवढा वॉटर घेतलेलं जास्त पण वापरू नका जास्त वास येतो बिर्याणीचा आणि त्यामध्ये मी थोडं थोडं केवढा वॉटर म्हणजे दोन दोन ठेम धरा आणि त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आणि आता हे का करतो तर कलरसाठी कलर तुम्ही डायरेक्ट ॲड करू शकत नाही त्यासाठी मी ना काय केलेलं केवडा वॉटर आणि पाणी मिक्स करून त्यामध्ये केशरी कलर आणि हिरवा कलर मिक्स करून घेतला होता म्हणजे पहिल्यांदाच मिक्स केलं की नंतरनं तुम्हाला त्याचे लेअर बसवायला इझी जातं ना त्याच्यासाठी मी हे पहिल्यांदाच करून घेतलं होतं आणि कोथंबीर आणि पुदिना काय मी ऑलरेडी चिरूनच ठेवला होता सो बघू शकता मी कशा पद्धतीने म्हणजे जास्त एक सांगायचं म्हणजे जास्त कलर यूज करायचा नाही कारण की जास्त कलर यूज केला तर बिर्याणीची टेस्ट कडू होते सो so, एकदम थोडासा कलर वापरायचा आहे थोडा जरी वापरला तर तुमचा कलर हा डार्कच होतो सो so, तयार झालेले आहेत माझे दोन्ही कलर आता काय करायचं चिकन शिजलं काय ते चेक करायचं आहे चिकन शिजले काय बघायसाठी पहिल्यांदा आपल्याला पाहिजे सानसी आता सानसी मला सापडलेली आहे त्यानंतर तुम्ही चिकन बघू शकताय काही पाणी ॲड न करता किती मस्त ग्रेव्ही तयार झाली आणि आता चिकन पण व्यवस्थित शिजलं आहे मी चेक करून बघितलेलं ते व्हिडिओमध्ये आलंच नाही आणि इकडे एका साईडला आपला तांदूळ पण शिजून होत आला आहे चिकन तर ऑलरेडी शिजलेलंच आहे आणि तांदळामध्ये बघू शकता तुम्ही पाण्याची क्वांटिटी जास्त आहे आणि तांदूळ पण ऐंशी टक्के शिजलेलं आहे शंभर टक्के तांदूळ कधीच शिजवायचा नाही त्यानंतर काय करायचं एका भांड्यामध्ये ऑइल किंवा तूप अप अप्लाय करायचं माझ्याकडे तूप नव्हतं सो मी ऑइल अप्लाय केलेलं आहे आता ऑईल आणि तूप ॲप्लाय का करायचं तर ते ॲप्लाय केल्यामुळं आपली बिर्याणी कशी भांड्याला चिकटत नाही व्यवस्थित तुम्हाला बिर्याणी काढता पण येते आणि व्यवस्थित शिजते पण सो आता सगळं तेल आपल्या भांड्याला ॲप्लाय केल्यानंतर त्यामध्ये मी पहिल्यांदा ॲड केलेला तो भाताचा थर भाताचा थर ॲड केला तुम्ही बघू शकता तांदूळ किती सुटसुटीत झालेत कारण की जर ह्याच जागी तुम्ही जर तांदूळ शंभर टक्के शिजवला तर एकदम म्हणजे एकदम गिर होतो हा भात त्यानंतर मी ॲड ॲड केले चिकनची लेअर चिकन आणि मी ग्रेव्ही बघू शकता काही पाणी ॲड न करता ग्रेव्ही किती छान झाली आणि ग्रेव्ही असेल तर कसं बिर्याणीला टेस्ट पण चांगली येते त्यानंतर मी आणि परत भाताची लेअर ॲड केले आणि भाताची लेअर पण कशी व्यवस्थित ॲड होते बघा कारण की ह्याचं रिझन फक्त आणि फक्त एकच आहे की तुमचा तांदूळ सुटसुटीत शिजला पाहिजे जर सुटसुटीत शिज नाही तर व्यवस्थित लेअर बसत नाही त्यानंतर मी ॲड केलेला केशरी कलर आणि केशरी कलर ॲड केल्यानंतर मी काय केलेला हिरवा कलर ॲड केलेला आणि हिरवा कलर ॲड केल्यानंतर आपण ॲड करणार आहोत कोथंबीर आणि पुदिन्याची व्यवस्थित बारीक कट केलेली कोथंबीर आणि पुदिना मी एकत्रच कट केलेला सेपरेट सेपरेट कट केला नव्हता त्यानंतर त्याची लेअर झाल्यानंतर परत आपल्याला चिकनची लेअर त्यावरती ॲड करायची आहे चिकनची लेअर ॲड झाल्यानंतर त्यावरती तुम्ही ॲड करू शकताय कांदा आणि परत कोथंबीर पुदिन्याचे लेयर ॲड करायचे असंच दोन तीन थर लावून घ्यायचे व्यवस्थित आणि आणि बघू शकता तुम्ही केशरी कलर आणि हिरवा कलर व्यवस्थित पुरवठा आला आहे म्हणजे व्यवस्थित तेवढ्याच क्वांटिटीला तेवढाच माझा कलर झाला होता सो तयार झालेले आहेत आपले थर लावून आता हे काय करायचं आपल्याला ह्या भांड्यावरती एक व्यवस्थित झाकण लावायचं आहे म्हणजे त्यातून वाफ तुमची बाहेर जाता कामाने त्यानंतर तुम्ही हेच भांडं काय करायचं एक दहा मिनटासाठी फक्त बारीक गॅस करून व्यवस्थित शिजण्यासाठी ठेवायचं आणि बघू शकता किती छान वाफ तयार झाली अशी वाफ आले म्हणजे बिर्याणी व्यवस्थित शिजलेली आहे चला तर मग आता ही बिर्याणी एका बाउलमध्ये म्हणजे बाउलमध्ये नाही हा डबाच आहे हा मी देणार आहे पार्सल त्यासाठी मी एका डब्यामध्येही बिर्याणी काढतोय तोपर्यंत तुम्ही चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज एवढं व्हिडिओ करा किती कसं लागते काय सांगू तुम्हाला खरंच यार व्हिडिओ करायचा चेष्टा नाही आपण व्हिडिओ बघते मी पण आधी सगळ्यांचे व्हिडिओ बघायचे हे काय इझी आहे इझी आहे वाटायचं पण जेव्हा मी स्वतः करतोय तेव्हा समजते की बाबा व्हिडिओ करायचा तो व्यवस्थित इडिट पण झाला पाहिजे त्याला व्यवस्थित वाईस पण दिला पाहिजे आणि पोस्ट झाल्यावर जर लाईक्स आले नाहीत सबस्क्रायबर्स वाढले नाहीत किती पेन होते काय सांगू तुम्हाला चला तर ते जाऊ दे माझं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज 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 विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा 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 पटकन पटकन करा